आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवी काही बनवावे किती किती सोचले ते जीभेचे हे पुरवावे सुंदा करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज किनी आम्ही घरी दसरा काढलाय. यंदाच्या दसऱ्याला आम्ही एक मस्त कार घेणार आहोत. ओ बाबा मला या दसऱ्याला एक लॅपटॉप घेऊन द्या ना. नाही 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 यंदाचा आमचा दसरा गावी असणार आहे. अशी सगळी वेगवेगळी आणि छान छान तयारी जसा दसरा जवळ येईल तशा तशा घरामध्ये चालू होतात. आणि आज तर सहावी माळे म्हणजे भजन कीर्तन गाणी किंवा पूजा अर्चा कुलधर्म कुलाचार काय काय घरात चालू असणार आहे. पण ही सगळी तयारी फक्त घराघरात होते असं नाही. या वेगवेगळ्या भजनी मंडळासुद्धा बायका एकत्र येतात आणि छान ह्या सगळ्या तयाऱ्या करतात वेगवेगळे खेळ पण खेळतात. चला तर मग ठाण्यातल्या अशाच एका रागरंजनी भजनी मंडळामध्ये जाऊयात. त्यांची तयारी काय चालली आहे ती पाहूयात आणि त्यांच्याचकडनं पाहूयात तुमच्यासाठी नवीन रेसिपीज. चला आपण आज आहोत ठाण्यातल्या रागरंजनी भजनी मंडळात आणि आपण आता त्यांचं सगळ्यांचं स्वागत करूयात. तुमच्या सगळ्याजणींचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? एकदम छान. एकदम छान मजेत? एकदम फॅन्टॅस्टिक. कोण माझ्याशी बोलायला खूप उत्सुक आहे? सगळ्याच जणी. सगळ्यात आधी मला तुम्हाला एक सांगायचं, तुम्ही फार सुंदर दिसताय. एकतर काय आपलं काय काय तुमचं आणि माझा कलर सुद्धा थोडासा मॅच झालाय त्याच्यामुळे असं वाटतं की आपण शाळेतले मित्र मैत्रिणी. हो की नाही? काय नाव तुमचं? माझं नाव सौ पद्मजा दिली ड्रेसपूर. बर, कुठे राहता आपण? मी इथे ठाण्यामध्येच राहते. ठाण्यातच राहता. बर, तुमच्या भजनी मंडळाला किती वर्ष झाली? आता आमचं हे भजनी मंडळ आहे मार्च 2009 मध्ये सुरुवात झाली. बर, आणि तेव्हापासून आजपर्यंत जवळजवळ 6 वर्ष आमच्या मंडळाला झाली. बर, आणि आता आमच्या म्हणजे भजनी मंडळाला आता म्हणजे तशी चांगल्या प्रकारे प्रसिद्धी मिळालेली आहे. प्रसिद्धी कसं काय? तुम्ही बाहेर शोज केले का? तर आता म्हणजे आमचे जवळजवळ म्हणजे ह्या 5-6 वर्षांमध्ये जवळजवळ 121 प्रोग्राम आमचे झालेले आहेत बाहेर. बाहेर म्हणजे 21 गावामध्ये आणि बाहेर असे मिळून आमचे 121 प्रोग्राम झालेले आहेत. बर बर, मला आता तसंच तुमच्याशी गप्पा मारायला आवडतील. तुम्ही जरा पुढे या आणि तुमचं नाव पूर्ण काय सांगा त्यांना येऊ द्या. तुमचं काय नाव पूर्ण? मिथिला गणेश कामत. मिथिला गणेश कामत. लाजताय का तुम्ही एवढ्या? कुठल्या तुम्ही प्रॉपर? बँगलोर. बँगलोर? हो का? म्हणजे तुमची भाषा कोंकणी आहे? घरच्या भाषा कोंकणी आहे आणि कन्नडा कन्नडा तर येते. मग आता कन्नडा भाषेत सांगा बरं. आम्ही सारे खवय्ये या आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत. आम्ही सारे खवय्ये प्रोग्राम अल्ली निमगेल्लरिगू स्वागत. अरे बापरे किती फास्ट आहे. वा वा, तुम्ही कोण कोण असता घरी तुमच्या? मी माझा नवरा आणि एक मुलगी एक मुलगा. एक मुलगी आणि एक मुलगा. वा वा छान. तुम्हाला करमते या भजनी मंडळात? मराठी आता पूर्ण येतं? येते ना. फॅन्टॅस्टिक. वा छान. आणि रेसिपी कोण करणार आहे आज? रेसिपी अच्छा तुम्ही करणार आहात आणि जयश्री शंकर माझं नाव. अच्छा तुम्ही पण करणार आहात. वा वा, आता कोण बोलणार माझ्याशी? आजी तुम्ही, तुमचं काय नाव? सौ शैलजा शंकर गोडबोले. गोडबोले, कुठे राहता आपण गोडबोले? सिद्धाचल. बर बर, मला सांगा तुम्ही झी मराठी पाहता का? माझा अतिशय आवडीचा आहे तो चॅनल. बर, झी मराठीचे सगळे प्रोग्राम पाहतो आम्ही. बर, आणि त्या चॅनलवर आज यायचा चान्स मिळेल असं वाटलं नव्हतं. वा वा, हो पण तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे आम्ही तुमच्या भेटीला आलो, तुमच्यासारखी मोठी माणसं आमच्याशी गप्पा मारतात, हे आमचं सुद्धा भाग्य आहे. हो की नाही? तुम्ही असं अशा छान शुभेच्छा द्या आमच्या चॅनलला. आमचं चॅनल अजून अजून प्रगती करेल. नाही नाही, अजूनही असे मोठे चांगले चांगले कार्यक्रम तुम्ही सादर कराल ही खात्री. नाही नाही, नक्की करणार आणि तुमच्यासाठी करणार. हो की नाही? वा, बोलबोली आजी, खूप खूप थँक्यू आणि धन्यवाद. आता तुम्ही आज काय सादर करणार आहात? आज आम्ही गरबा सादर करणार आहे. काय सांगू कसं सांगू गगनी नाद घुमला पुरा
जयश्रीताई तुमचंही पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. थँक्यू. गप्पा आपल्या खूप मारून झालेल्या आहेत. आता आपल्याला रेसिपी करायची. ठीक आहे, करू ना. करूया ना. दडपण आलं का तुम्हाला? नाही ना, थोडंसं आलंय. माहिती नाही. माहिती नाही. बरं, ठीक आहे. तुम्ही प्रॉपर कुठल्या? साऊथ तमिळ. तमिळनाडू तुम्ही? हो. बरं, मग इथे किती वर्षांपूर्वी आलात? 35 इयर्स. 35 वर्षांपूर्वी. बरं, मग आता इथे घरी कोण कोण असतो तुमच्या? माझे हसबंड आणि एक मुलगी, एक मुलगा. अच्छा. मुलगीचं शिक्षण US चालू आहे. बरं. आणि मुलगा पुण्याला. पुण्यातच असतो. बर बर. पण मग तुम्हाला तेव्हा जेव्हा तुम्ही इकडे आला होतात तेव्हा मराठी वगैरे नव्हतं येत होतं? नाही नाही. मग वडिलांचं ट्रान्सफर झालं म्हणून इकडे मी शिकताना कॉलेजला आले, ज्युनियर कॉलेजला. तेव्हापासून इथे सर्व सगळं इकडे. पण मग तुम्ही हळूहळू मराठी शिकले? हो. वा वा, क्या बात आहे. पण मग ह्या मराठीमुळे ज्या रेसिपीज आहेत, ज्या जे पदार्थ वेगवेगळे करायला लागतात, ते पण मग तुम्ही इकडे आल्यावर शिकला असाल नाही का? हो ना. मग आता ह्या रेसिपीचं नाव काय? हा ॲक्च्युली साऊथ इंडियन रेसिपी आहे. बरं. हा, आम्ही असं लग्नाला आणि कुठल्याही याच्या सणाला वगैरे करतो. फंक्शनला? हो. सोज्जी अप्पा म्हणून. सोज्जी म्हणजे रवा. बर. आणि सोज्जी घेऊन त्याच्या त्याला घेऊन शिरासारखं बनवायचं आणि सारण तयार करून दुसरा कवरिंग करून करायचं. अच्छा, त्याला काय सोज्जी अप्पा? अप्पम. हा, अप्पम सारखं दिसणार आहे. बरोबर. पण वेगळं. आणि सोज्जी म्हणजे काय म्हणाल? रवा. रवाला सोज्जी म्हण. कळलं का तुम्हाला? आज एक तमिळ रेसिपी पाहायला मिळणार आहे, सोज्जी अप्पम. हो की नाही? हो. फॅन्टास्टिक. म्हणजे श्रीताई, सोज्जी अप्पम साठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. तांदूळचे पीठ, साखर, भाजलेला रवा, तूप, मैदा, पिस्ताचे काप, मनुका, काजूचे काप, केशर रंग, वेलची पूड आणि मीठ. ताई, तुम्ही सांगितलेलं सोज्जी अप्पमसाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. हो. आता आपल्याला कृती करायची. तयार आहात ना? हो ना. बरं, काय करायला लागतं आधी? तर आधी पाणी मापून घ्यायचं. आधी पाणी घ्यायचं? हो. किती लागतं पाणी? 1 वाटी रवाला 2 वाटी पाणी. बरं, मग तुमच्या अंदाजानुसार घाला. 1 वाटी रव्याला 2 वाटी पाणी. बरं. पाणी गरम होऊ द्यायचंय का आता पुढची कृती लगेच करायची? गरम होऊन द्यायचंय, उकळायचं. उकळू द्यायचं. बरं, तुम्ही प्रॉपर कुठल्या म्हणाला? तमिळनाडू. तमिळनाडू. मग तुम्ही या भजनी मंडळातही आहात. हो. तुम्हाला तमिळ एखादं भजन येतं का? हो ना. 2 ओळी आम्हाला म्हणून दाखवा बरं तमिळ भजनाचा. जग जननी सुख पाणी कल्याणी, जग जननी सुख पाणी कल्याणी, जग जननी, जग जननी, वेंडुवरं तर इन्री मनमिलयो, वेंडुवरं तर इन्री मनमिलयो, वेद वेदांत नाद स्वरूपिणी, जग जननी सुख पाणी कल्याणी, जग जननी, जग जननी. वा, तुम्ही गाणं शिकलायत का? हो, क्लासिकल सिंगर. क्या बात आहे, लगेच मला लक्षात आलं. मी एक क्षणासाठी असा मंत्रमुग्ध झालो, तुम्हाला खूप आवडलंय. क्या बात आहे जयश्रीताई, पाण्याला पण छान उकळी आली आहे. घ्यायचा रंग घ्यायचाय. बर, रंग. पुढे काय? आता रवा. रवा सगळं घालायचा? हो. बर, आता पाणी जेवढं घेत आहे तेवढं. आणि आपण असा एकदम रवा न घालता असा हळूहळू घालतो. हो. थोडं शिजल्यानंतर बरोबर होईल. बर बर. आता 2 मिनिट शिजवायचं. शिजू द्यायचं. ओके. हो. बर. आणि मग त्याच्यानंतर काय करायचं? साखर. साखर. साखर टाकायचं शिजल्यानंतर. हो, शिजल्यानंतर. 2 वाटी साखर. अरे इतकी? हो. आता पुढे ते काजूचे काप आणि मनुका घालायचं. बर, हे निघालो का? हो ना. किती लागणार आहेत? भरपूर घाला. हा. आणि वेलची पूड. वेलची पूड. वेलची पूड किती घालूया? 1/2 चमचा. पुरे इतकी? हो. फक्त वेलची पूड आहे का त्यात वेलची आणि जायफळ असं दोन्ही घातलं? नाही, फक्त वेलची. बर, आता पुढे? आता हे मिक्स होऊन परत घट्ट होणार तेव्हा तूप घालायचे. म्हणजे थंड होऊ द्यायचं का थोडं? नाही नाही, तसं आधी. अच्छा. बर. हो. ते घट्ट होऊ द्यायचं आणि मग तूप घालायचं. बर, ठीक आहे. ते मोठं करते गॅस. बर, किती वेळ लागतो त्याला घट्ट व्हायला? 2-3 मिनिटं. 2-3 मिनिटं. बर, आता याला छान उकळी आलेली आहे. हो, आता तूप घालायचं. तूप घालायचं. हो. बर, साजूक तूप. हो. पुरे इतकं? हो, पुरे. फॅन्टास्टिक.
वाह बस आता बस उकळी आली आता गार करायला ठेवायचं फॅन्टॅस्टिक चला आता हे जे रव्याचं मिश्रण आहे पण आता हे गार करायला ठेवत आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया रवा आणि साखरेचा हा गोळा आपण छान तयार करून घेतला तो गार करत ठेवला तो थंडही झाला आता पुढे काय करायचं आता याचा गोळा करायचा बरं आणि इकडे मैदा आणि तांदूळचा बॅटर करायची त्याच्यात बुडून तेलात तळायचं डीप फ्राय करायचं डीप फ्राय करायचं बरं मग आधी आपल्याला काय लागणार आहे ते तांदूळचं पीठ तांदळाचं पीठ बर हे किती लागणार आहे आपल्याला 2 चमचे पुरे हो आता पुढे मैदा 1/2 चमचा मैदा 1/2 चमचा आणि आता मीठ चिमूट भर पुरे इतकं हो पाणी घेऊन पाणी ते मिसळायचं बघा किती लागणार आहे मला सांगा याचा गोळा करायचा आता कशाचा याचा आपण जे सुरुवातीला रवा आणि साखरेचं मिश्रण तयार करून घेतलं हो की नाही शिरासारखं केलं शिरासारखं केलं हो त्याचा गोळा करून घ्यायचा घ्या आणि मग ते काय करायचे गोळे गोळे ते बॅटरमध्ये बुडून फ्राय करायचं फ्राय करायचे मग एक काम करूया आपण सुरुवातीला हे फ्राय करून घेऊया छान आणि मग पुढच्या बाकीच्या गोळ्यांकडे वळत हो की नाही हो हे गोळा बुडवून बुडवायचा हो आणि डीप फ्राय करायचा हो किती वेळ लागतो याला 1 मिनिट 2 मिनिट मैदा 1 मिनिटात हो मैदा लवकरच बरोबर आणि काय नाव म्हणाला मी परत विसरलो सुजी अप्पम सुजी अप्पम आता आपण डीप फ्राय करायला टाकलेत हो की नाही याच्या पुढे काय करायचं याच्या पुढे संपलं डेकोरेट करायचं पिस्ताचा काप घेऊन पिस्ताचे काप घेऊन त्याला फक्त सजवायचं हो आणि मग खायला द्यायचं द्यायचं फॅन्टॅस्टिक सजवायचं काम आम्ही करतो तुम्ही पटकन येऊन घ्या सुजी अप्पम साठी लागणारं साहित्य आणि कृती सुजी अप्पम तयार करण्यासाठी लागणारं साहित्य तांदळाचं पीठ साखर भाजलेला रवा तूप मैदा पिस्त्याचे काप मनुके काजूचे काप केशर वेलची पावडर आणि मीठ कृती प्रथम कढईत पाणी घालून त्याला उकळी आल्यावर त्यात केशर 1/2 टेबलस्पून रवा 2 वाट्या साखर काजूचे काप मनुके आणि वेलची पूड घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावं नंतर त्यात 2 चमचे तूप घालून मिश्रण थंड करून घ्यावं थंड झालेल्या मिश्रणाचे गोळे तयार करून घ्यावे एका बाउल मध्ये तांदळाची पिठी 1/2 चमचा मैदा मीठ आणि पाणी घालून बॅटर तयार करून घ्यावं रव्याचे बनवलेले गोळे बॅटर मध्ये बुडवून गरम तेलात तळून घ्यावेत तळलेल्या सोजी अप्पमला पिस्त्याच्या कापांनी सजवून डिश सर्व करावी हर्षदा ताई मग तुम्ही आज जी रेसिपी करणार आहात तिचं नाव काय साबुदाणा चिली मिली म्हणून नाव आहे त्याचं साबुदाणा चिली मिली ये कहां से मिली हमारे क्लास में से मिली अरे फॅन्टॅस्टिक कोणी शिकवली तुमच्या क्लास मध्ये तुम्हाला असंच बोलता बोलता आम्ही ठरवलं की असं काही आपण करू शकतो का आणि काहीतरी वेगळं इनोव्हेटिव्ह नेहमीच तुम्हाला हवं असतं बरोबर आणि आजींची पण थोडी मदत घेतली आजी म्हणजे कोणत्या गोगळेकर आजी म्हणून आहेत आमच्या क्लास मध्ये त्यांची पण थोडीफार मदत घेतली आणि त्याच्यात अजून थोडे मॉडिफाय केलं आणि बनवली वा वा म्हणजे मला एक लक्षात आलं की तुम्ही खवय्येगिरी तर परफेक्ट करत असालच पण तुम्ही आमच्या एक फार चांगल्या प्रेक्षक आहात म्हणजे आम्हाला नवीन नवीन काहीतरी हवं असतं हे तुम्हाला माहिती आहे हो ह्याचा विचार तुम्ही केलात हो हे आमच्यासाठी खूप आहे कारण काय कारण पारंपरिक दाखवलं तर ते काही झालेले आहेत आता ऑलरेडी सगळ्यांच्या मग तेच परत दाखवण्यात मजा नाही वा वा क्या बात आहे बघितलं का किती विचार केलाय ताईंनी आज आपल्यासाठी हो की नाही चला मग आता या साबुदाणा चिली मिली साठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा उकडून कुस्करलेला बटाटा चण्याची डाळ भिजवून मिक्सरमधनं काढून घेतली साबुदाणा भिजवलेला ब्रेड क्रम कोथिंबीर कॉर्नफ्लॉवर जिरं आणि मिरचीची पेस्ट आलं मिरचीची पेस्ट बेदाणे मोहरी लिंबू जिरं साखर हळद आणि मीठ साबुदाणा चिली मिली साठी लागणारं साहित्य आपण पाहिलं कृती करूयात किती वेळ लागतो या पदार्थाला तयार व्हायला 10 ते 15 मिनिटं म्हणजे पटकनच होतो चला आता आपल्याला कृती करायची साबुदाणा चिली मिली काय घ्यायला लागतं आधी तेल घेतलं 2 चमचे गरम करायला ठेवलं आता मोहरी आणि आता काय जिरं जिरा आपण घातला आता आता पुढे आता आलं हे मिरची आणि जिऱ्याची पेस्ट करून आणली आहे ती त्याच्यामध्ये घालायची फोडणीमध्ये किती घालायचं हे तिखट पाहिजे असेल तर अजून घातलं हळद थोडीशी बाटली डाळ आहे चण्याची डाळ भिजवून बारीक करून घेतली आहे बर किती वेळ भिजवली होती चण्याची डाळ 2-3 तास पुष्कळ होतात बर कळलं का तुम्हाला 2-3 तास ही चण्याची डाळ तुम्ही भिजवा आणि त्यानंतर मिक्सर मधून बारीक करून घ्या हो की नाही पहिला वाफ आणून घ्यायची बर एवढंच मिश्रण आलं का त्याच्यात अजून काही घालायचं नाही ना हे होत आलं की मग बाकी त्याला वाफ येऊ द्यायची बर
वाफ आली आता याला हो पुढे काय करायचं मग आता याच्यामध्ये मीठ साखर बर साबुदाणा लिंबाचा रस सगळं बघा मला सांगा मीठ किती हवं आहे साखर चमचाभर मला सांगा प्रमाण पुरे इतकी साबुदाणा पण घालायचा बर हा भिजवून घेतला होता का साबुदाणा भिजवलेला आहे बर मला सांगा मग ही जी भरड आपण घेतली आहे ह्याच्याशी याचं काही प्रमाण आहे का नाही असं काही नाही अंदाजानुसार बर साबुदाणा आपण घातलं त्याच्यात हो आता काय याला पण वाफ आणायची परत याला वाफ आणायची एक चार साबुदाणा शिजला पाहिजे दोन मिनिट दोन तीन मिनिट तरी पाहिजेत ठेवा मग झाकण हो वाटलेली डाळ आणि साबुदाण्याचं हे जे मिश्रण आहे याला आपण आता एक दोन ते तीन मिनिटात छान वाफ आणून घेऊयात हो ना चला ह्याला आता छान वाफ आलेली आहे पुढे काय करायचं आता हे गार करून घ्यायचं त्याच्यात कोथिंबीर घालायची आणि मग त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि बटाटा कुस्करून त्याच्यामध्ये ते भरायचे पूर्णासारखे बर आणि मग त्याचे पॅटीस शॅलो फ्राय करून घ्यायचे बर म्हणजे तुर्तास आपल्याला हे मिश्रण आधी गार करायला लागेल चला मग आपण आता हे भरड आणि साबुदाण्याचं मिश्रण आधी गार करून घेऊया साबुदाणा आणि डाळीची भरड आपण वाफवून घेतली आणि गार सुद्धा करून घेतली पुढे काय करायचंय आता त्याच्यात बेदाणे कोथिंबीर घालायची बर मी तुम्हाला एक एक देतो तुम्ही घालत जा आता कोथिंबीर आणि मग याचे गोळे करून घ्यायचे छोटे गोळे करून घ्यायचे बर पण हे तसं पाहायला गेलं तर बऱ्यापैकी कोरडं आहे मिश्रण हो की मग त्याचे गोळे करणं अवघड नाहीये आहे ना थोडस मग पण आता आपल्याला पाहिजे म्हटल्यावरती करायला पाहिजे नाही म्हणजे मला असं विचारायचं होतं की त्याला काही पर्याय आहे का की पाण्याचा हात लावायचा कारण साबुदाणा जितका ठेवू तेवढा तो फुगत जातो बरोबर त्याच्यामुळे ते ड्राय होत जातं तसं झालं तर थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा बरोबर बरोबर आणि मग त्याचे गोळे करायचे बर किती बटाट्यांचा कुस्कर आहे हा उकडलेला दोन दोन बटाटे मोठाले होते बर थोडंस मीठ बर ब्रेडक्रम घातलंय बर कॉर्नफ्लॉवर घालणार थोडस किती लागणार कॉर्नफ्लॉवर मळून घेतलाय आपण बटाटा हो की नाही आता पुढे काय करायचं आता त्याच्या छोट्या छोट्या पारी करायच्या बर आणि त्याच्यामध्ये एक केलेले गोळे भरायचे बर आणि मग ते कॉर्नफ्लॉवर मध्ये घोळवून मग शॅलो फ्राय करायचे आपल्याला आधी तेल पण गरम करत ठेवावं लागेल हो की नाही बर ह्याच्यात थोडस कॉर्नफ्लॉवर पुरे इतकं हो त्याला शॅलो फ्राय करायला किती वेळ लागतो आणि मोठ्या गॅसवर केलं तर पटकन होईल बर कॉर्नफ्लॉवर मध्ये घोळून घ्यायचं आधी बर बर अशा प्रकारे मग ते शॅलो फ्राय करायचं मला वाटतं एक पाच मिनिटात आपली रेसिपी तयार होईल साबुदाणा चिली मिली फॅन्टॅस्टिक साबुदाणा चिली मिली तयार होतीये पटकन तुम्ही लिहून घ्या या चिली मिलीसाठी लागणारं साहित्य आणि कृती साबुदाणा चिली मिली तयार करण्यासाठी लागणारं साहित्य उकडलेला बटाटा भिजवून वाटलेली चणा डाळ कोथिंबीर ब्रेड क्रम्स भिजवलेला साबुदाणा कॉर्नफ्लॉवर जिरा मिरची पेस्ट आलं मिरची पेस्ट मनुका जिरं लिंबू मोहरी साखर हळद आणि मीठ कृती प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी जिरं जिरा मिरची पेस्ट हळद आणि वाटलेली चणा डाळ घालावी या मिश्रणाला एक वाफ देऊन त्यात मीठ साखर लिंबाचा रस आणि भिजवलेला साबुदाणा घालून पुन्हा एक वाफ द्यावी शिजलेलं साबुदाण्याचं मिश्रण थंड करावं साबुदाण्याच्या मिश्रणात मनुके आणि कोथिंबीर घालून याचे गोळे करून घ्यावे दुसऱ्या प्लेट मध्ये उकडून कुस्करलेला बटाटा ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लॉवर एकत्र करून त्याची पारी तयार करावी त्या पारीमध्ये साबुदाणा आणि चणा डाळीच्या एकत्रित मिश्रणाचे गोळे घालून त्याला पॅटीसचा आकार द्यावा हे पॅटीस कॉर्नफ्लॉवर मध्ये घोळवून फ्राईंग पॅन मध्ये शॅलो फ्राय करून डिश सर्व्ह करावी आज आपण ठाण्यातल्या रागरंजनी भजनी मंडळामध्ये आलो जयश्रीताई आणि हर्षदाताईंनी आपल्याला दोन खूप छान रेसिपीज करून दाखवल्या मला खूप बरं वाटलं आणि आय होप तुम्हालाही बरं वाटलं असेल नक्कीच ना वा मग आमच्या झी मराठीकडनं तुमच्या संघासाठी ही छोटीशी प्रेमाची भेट असतो आणि त्याच्यासोबतच तुमच्या संघासाठी रामदेव स्ट्रॉंग हिंगतर्फे हे गिफ्ट हॅम्पर थँक्यू जशी तुमच्या भजनी मंडळाची एक छान परंपरा आहे गेली 6 वर्ष तशी अजून एक आम्हाला एक छोटीशी परंपरा तुमच्या स्वाधीन सुपूर्द करायची आहे ती म्हणजे ही हरित परंपरा
यांचा स्वीकार करा आणि यांचंही छान पालन पोषण करा. हे तुमच्यासाठी. आजचा भाग तुम्हाला आवडला ना? मला पण खूप आवडला. तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. ठाण्यातल्या रागरंजनी भजनी मंडळात आज आपण आलो. त्यातल्या दोन ताईंनी या सुंदर रेसिपीज आपल्यासाठी करून दाखवल्या. आता आम्ही सगळे मिळून त्या रेसिपीज खातो. तुम्ही काय निरोप, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये, पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्स. खाणाऱ्याने खात राहावे.